सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण फक्त एक लीळा पाहणार आहोत. लीळा मोठी आहे आणि त्यामुळे आजच्या या सत्रामध्ये फक्त एकच लीळा होईल. ही लीळा खूप महत्वपूर्ण आहे. भविष्यामध्ये आपल्याला काही दोष लागू नये, पाप लागू नये म्हणून ते चुकवण्यासाठी किती आपल्याला दूरचा विचार करावा लागतो हे आपल्याला स्वामी या चरित्रामधून सांगणार आहेत. दूरदृष्टी किती पाहिजे माणसाला? जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर किती दूरदृष्टी पाहिजे हे आपल्याला आजच्या या सत्रामधून कळणार आहे. आजचं जे स्वामींचं चरित्र आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. चरित्राचं शीर्षक आहे सरभंजनी देमती प्रती हिंसा पाप निरूपण. स्वामी देमतीला हिंसा पाप आहे हे सांगतात, सराचं भंजन करतात. कशामुळे भंजन करतात आणि देमतीलाच का निरूपण करतात देव, हेही आपण पाहणार आहोत. आजचं हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये. अजून काही दर्शकांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही आणि तुम्हालाही मनामध्ये शंका राहणार नाही की मला स्वामींचं चरित्र का मिळत नाही ऐकायला, व्हिडिओ का येत नाही माझ्याकडे, हे तुमच्या मनामध्ये शंका कधी येणारच नाही. चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे दररोज तुम्हाला ते व्हिडिओ नक्की मिळत राहतील. आजचा लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 126. सरभंजनी देमती प्रति हिंसा पाप निरूपण. सराचं म्हणजे बाणाचं, भंजन केलं म्हणजे तोडून मोडून टाकला बाण, आणि मग स्वामी देमतीला हिंसा पाप आहे असं निरूपण करतात. बाणाचं आणि देमतीचं काय कनेक्शन होतं नेमकं हे सविस्तर आता पुढे चरित्रामध्ये येणारच आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींनी सांगितलेला शब्द सुटणार नाही, सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल चरित्र. एकुदी गोसावी रात्रीचा पूजावसरू झाला. एके दिवशी स्वामींचा रात्रीचा पूजावसर झालेला होता. आरोगण झाली, जेवणही झालं स्वामींचं. बाईसी फोडी ओळगविलिया, विडिया करुणी देते असती. बाईसांनी सुपारीच्या फोडी स्वामींना दिल्या होत्या आणि विडिया करून देत होत्या बाईसा. तो रे नायकाचे भाऊ कान्हर नायक, तयाची आघरी घोड्या कारणे पायी की वळघा केला. जे रे नायक होते त्यांचे भाऊ कान्हर नायक, रे नायक हे तेच रे नायक ज्यांनी स्वामींना छिन्न पापी गुंफेवरून गावामध्ये आणलेला आहे मुक्कामासाठी, राहण्यासाठी. आणि याच रे नायकाची ज्वरनिवृत्ती स्वामींनी केलेली आहे. तर याच रे नायकाचा लहाना भाऊ जो होता कान्हर नायक, त्याच्या घरी घोड्यासाठी पायकी वळघा केला. घोडे चांगले होते यांच्या घरी, यांच्या वाड्यामध्ये चांगल्या जातीचे घोडे होते बांधलेले, आणि ते घोडे घेऊन जाण्यासाठी काय केलं, पायकी वळघा केला. जे दरोडेखोर लुटेरे त्यांनी त्यांच्या घरावर चढाई केली, त्यांचा जो वाडा होता लुटण्यासाठी इकडून तिकडून पूर्ण घेराबंदी केली आणि आता ते वाडा लुटणार होते, सर्व घोडे घेऊन जाणार होते. तो गजंबू हो लागला, सर्व दरोडेखोरांनी त्या वाड्याला घेरा टाकलेला आहे आणि आतमध्ये जे लोक होते वाड्यामधले कान्हर देवाचे जे काही शिपाई होते त्यांना ते लक्षात आलं आणि त्यामुळे गजंबू हो लागला, गर्दा व्हायला लागला. आतमधले जे लोक होते जे सैनिक होते ते आरडाओरडा करायला लागलेले आहेत. जे बाहेरचे दरोडेखोर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना ते प्रतिकार करत आहेत. आणि असा सर्व गर्दा गोंधळ ऐकल्यानंतर स्वामी काय म्हणतात, पहा पहा वानर्या हा गजंबू कायसा. स्वामी म्हणतात वानर्या जाऊन बघ बर, हा गर्दा गोंधळ हा जो एकदम गजंब चालू झालेला आहे हा कशाचा आहे नेमका, बघून ये बर, फारच आवाज येतोय.
भटोबास उंच मढावरी वळघले, भटोबास उंच मढावर गेले. तो मढ उंच होता आणि म्हणूनच त्याला नाव उंच मढ होत. तर त्या उंच मढावर गेले, पाहो लागले, पाहायला लागले, आवाज कोणी कोणी येत आहे. तो पायकी घोड्या कारणे वळघा केला, दरोडेखोरांनी कान्हर नायकाच्या वाड्याला पूर्ण घेरा घातलेला होता. भीतरीला बाहेरील नांगवती आणि बाहेरीला भीतरील नांगवती, एवढा प्रतिकार निकराचा करत आहेत आतमधले सैनिक त्या दरोडेखोरांशी की बाहेरचा दरोडेखोर एकही आतमध्ये येऊ शकत नव्हता. आणि बाहेरचे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, कोणीच कोणाला ऐकत नव्हतं. एकदम प्रतिकार जो आहे तो जोराचा चालू होता. आतमधले बाहेरल्यावर तुटून पडायचे, बाहेरले आतमधल्यावर तुटून पडायचे. बाहेरच्या दरोडेखोरांना आतमध्ये काय प्रवेश करता येत नव्हता, एवढा प्रतिकार ते कान्हर नायकाचे जे सैनिक होते ते करत होते. कान्हर नायक म्हणजे चांगला मोठा अधिकारी दिसतोय आपल्याला याचा अर्थ, कारण याच्या घरामध्ये सैनिक आहेत, चांगले मोठे मोठे जातीवंत घोडे आहेत. छोट्या मोठ्या माणसाच्या घरात सैनिक असतात का? नाही. छोट्या मोठ्या माणसाच्या घरात मोठे मोठे जातीवंत घोडे असतात का? नाही. तर कान्हर नायक हे त्या गावातील चांगले मोठे अधिकारी होते असं आपल्याला या प्रकरणावरून लक्षात येते. ऐसे घेदे होताय, घेदे चालू आहे, तिथे आरडाओरडा चालू आहे. अशा प्रकारे दरोडेखोर म्हणायचे, घ्या घ्या घोडे घ्या. आणि ते जे प्रतिकार करणारे सैनिक आहेत ते म्हणायचे, बाहेर व्हा, बिलकुल आमच्या इकडे यायचं नाही. तर असं घेदे त्यांचा करता चालूच होता. आणि भटोबासा ते पूर्वीला आठवले, बळी रे म्हणून हा कधी धली. आणि भटोबासांना पूर्वस्मृती जागृत झाल्या. भटोबास पूर्वी असेच सप्तव्यसनी धांडाळ करणारे होते, दरोडे टाकणारे होते, हातामध्ये तलवार ठेवायचे, त्या तलवारीला कधी म्यानात ठेवायचेच नाही, नंगी तलवार हातामध्ये घेऊन फिरायचे, कधी कोणावर वार करतील काही सांगता येत नाही. अशी भटोबासांची राहणीमान होती पूर्वीची. आणि त्यामुळे यांना आठवलं, कारण समोर दरोडेखोर आहेत आणि भटोबासही पूर्वी दरोडेखोर होते, आणि म्हणून त्यांच्या पूर्वस्मृती जागरूक झाल्या. आणि काय म्हणतात ते, बळी रे म्हणून हाक दी धनी. हाक दिली कुणी? भटोबासांनी. बळी रे म्हणजे अहो घाबरू नका, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठिंब्याला, आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत, आमचं बळ ते तुमच्यासाठी आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. याचा अर्थ असा होतो, बळी रे घाबरू नका, तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आमचा, असा अर्थ होतो त्याचा. म्हणून हाक दी दिली, अशी हाक दिली. तयंतु शब्द वेदिया होता तेने हा केसरीसे विंधले. त्या दरोडेखोरांपैकी एक शब्दवेधिया होता, म्हणजेच काय, जिथून शब्द आला तिथेच बरोबर बाण सोडणार, असा तो एकदम उत्तम दर्जाचा धनुर्धर होता. ज्याप्रमाणे पृथ्वीराज चौहान हे एक उत्तम दर्जाचे धनुर्धर होते. आणि दुसरं कोण होतं शब्दवेधिया बाण चालवणारा? रामाचे वडील दशरथ, ते पण शब्दवेधिया बाण चालवायचे. आणि हे जे दरोडेखोर आहेत यांच्यापैकी पण एक शब्दवेधिया होता. शब्द जिथून आला बरोबर तिथे तो बाण सोडायचा, आणि कधीच तो निशाणा चुकायचा नाही. अंधार असो काही असो, शब्द ऐकला संपला विषय, तो व्यक्ती जागीच मरणार हे ठरलेलं. आणि अशा या शब्दवेधिया बाण चालवणाऱ्याने बाण सोडला, विंधले म्हणजे बाण सोडला त्याने. कोणाकडे? भट्टोबासांकडे. ते कान सुला अलगटवणी कांड गेले. त्याने जो बाण सोडला तो थोडसा बाजूने गेला, 4 इंचाने, 4 बोटाने, कानापासून गेला तो बाण. तोंडात बसायचा किंवा कंठात लागायचा जो बाण, तो कानाच्या भिडून कानाच्या जवळून गेला. आणि मग येतुके पायी की म्हणितले हारे, हे एक भीतरी पायिका हाती आणि एक मडा भीतरी पायिका हाती. एवढ्याने मग ते दरोडेखोर म्हणायला लागले, अरे आपल्यासोबत धोका झालेला आहे बर का, काही सैनिक यांनी वाड्यामध्ये ठेवलेले आहेत आणि एक मढा भीतरी पायिका आहाती, हे एक भीतरी आहाती, हे एक भीतरी पायिका आहाती आणि एक मढा भीतरी पायिका आहाती. म्हणजे ते दरोडेखोर म्हणतात, अरे वाड्यामध्ये काही पायिक ठेवलेत यांनी आणि या मढामध्ये पण काही पायिक ठेवलेले आहेत,
आता दोन्हीकडून जर सैनिक सुटले तर आपलं काही खरं नाही. आता काय करा म्हणतात दरोडेखोर, ओहटू करा, म्हणजे आता आपली चढाई जी चालू होती ती खाली घ्या. आता बस झालं, आता जर मागून सैनिक सुटले त्या मढामधून, जिकडून भटोबास बोलले ना त्यांना असं वाटलं त्या मढामध्ये, म्हणजे जिथे स्वामी आहेत त्या मढामध्ये अजून सैनिक आहेत या कान्हर देवाचे, कान्हर नायकाचे, आणि म्हणून ते म्हणतात आता पळून गेलेलं बरं, आपण पळून जाऊया आता आपण म्हणतात. मग पाय की ओहटू केला, दरोडेखोर सर्व उतरले खाली आणि पळून गेले. भटोबास गोसावी या जवळी आले, भटोबास स्वामींजवळ आले. या दरोडेखोरांना घोड्यांची कमतरता होती आणि म्हणून ते घोडे लुटण्यासाठी आले होते. जातीवंत घोडे या कान्हर नायकापाशी होते. आणि जर दरोडेखोरांना आपली टीम वाढवायची असेल तर घोडे पण पाहिजेत. त्यासाठी हे सर्व जमवा जमवी या दरोडेखोरांची चालू होती. परंतु भटोबासांच्या एका शब्दामुळे त्यांचा पूर्ण प्लॅन जो होता तो फेल झालेला आहे. परंतु इथे भटोबासांचा जीव गेला असता, थोडक्यात वाचले भटोबास, कशामुळे वाचले भटोबास थोडक्यात का असेना, ते समोर स्वामी सांगतात. भटोबास स्वामींपाशी येतात. गोसावियासी उंच मढी आसन असे, स्वामी उंच मढामध्येच बसलेले होते. मग भटोबासी म्हणितले, भटोबास म्हणतात, जी जी कान्हर नायकाची घरा पाय की घोड्या कारणे वळघा केला. भटोबास सांगायला लागलेले आहेत स्वामींपाशी जाऊन की हे जे कान्हर नायक आहेत यांच्या घरी दरोडेखोरांनी वळघा केला, म्हणजे चढाई केली होती घोड्यांसाठी. ते भीतरील पायक बाहेरीला नांगवती आणि बाहेरील पायक भीतरीला नांगवती. कोणीच कोणाला ऐकायला तयार नव्हतं, एकाहून एक चढ होते. आतमधले सैनिकही मागे हटायला तयार नव्हते आणि बाहेरचे जे दरोडेखोर होते तेही काही कमी नव्हते, तेही ऐकायला तयार नव्हते. एकदम निकराचा प्रतिकार चालू होता दोघांचा. ते मिया बळी रे बळी म्हणून हाक दी धली. भटवास म्हणतात, ह्या दोघांचं युद्ध चालू होतं आणि तेवढ्यात मी आवाज दिला बळी रे म्हणून की एक माते विंधले. त्या दरोडेखोरापैकी एकाने लगेच माझ्याकडे बाण सोडला. ते माझे काने हुनी कांड गेले, माझ्या कानापासून तो बाण निघून गेला. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात ह्यावर, हांगा तुते येथोनी गजंबू पहाव्या, पाठविले तुवा बळी रे म्हणून हाक दयाव्या, कारण काई. स्वामी म्हणतात, हांगा मी तुला फक्त गजंब कशाचा आहे, हा गोंधळ कशाचा ऐकू येतोय आपल्याला, हे पाहण्यासाठी पाठवलं होतं तुला. तुला बळी रे म्हणून आवाज देण्यासाठी काय कारण होतं, कशामुळे तू आवाज दिला, म्हणलं तेवढं करायचं हे तुला समजायला पाहिजे होतं. आम्ही म्हटलं तेवढंच करायचं, जास्तीचं करायचं नाही. ते एकमेका झुज झुजो मेले तरी तुझ काही. स्वामी म्हणतात, अरे ते एकूण एकाशी युद्ध करून तिथेच जागी मरून जरी पडले असते तरी तुला काय करायचं होतं त्याच्याहून. तयांतु एकू शब्द वेदिया होता तेने विंधले. स्वामी म्हणतात, अरे त्या दरोडेखोरांपैकी एक शब्द वेदिया बाण चालवणारा होता आणि त्याने तुझ्याकडे बाण सोडला. परी येथोनी पाठविलासी म्हणून चूकले. स्वामी म्हणतात नागदेवांना, अरे मी तुला पाठवलं तिथे पाहण्यासाठी म्हणून तू वाचलेला आहेस. आणि कासी तरी ते लागते, जर कोणी दुसरा असता ना तिथे ओरडला असता जाऊन, तर त्याच्या सरळ कंठामध्ये बाण गेला असता किंवा तोंडामध्ये गेला असता, जिथून आवाज निघाला तिथे बरोबर तो बाण गेला असता. आम्ही तुला पाठवलं म्हणून तू वाचलेला आहेस, नाहीतर वरच मरून पडला असता तू. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, तुम्हा येथोनी म्हणितले ते करणी किंगा. स्वामी म्हणतात नागदेवाचार्यांना, तुम्हाला आम्ही जे सांगितलं तेवढंच काम करणं हे तुमचं काम आहे, जास्तीचे काम नाही करायचे. आम्ही तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. मनाने जास्तीचे काम जर केले तर एखाद्या वेळेस असं एखादा बाण येईल आणि लागून जाईल. त्यामुळे आम्ही जे सांगितलं तेवढ्यातच थांबायचं, जास्त पुढे जाऊन काम करायचे नाही. मग गोसावियांसी पहुडू झाला. आणि मग स्वामींना पहुड झाला, उपहुडू झाला. स्वामी झोपेतून उठले. मग गोसावी विहरणा बीजे केले. मग स्वामी विहरणासाठी गेले. तेथ एकू एकू दी एक एकाची मडू झाडावयाची पाळी. स्वामींच्या सन्निधानामध्ये जे काही भक्तजन आहेत त्यांच्या मागे कामं लावलेले होते.
दररोज एका जणाने मड झाडून काढायचे. ते दिसी दे मायसाची पाळी. त्या दिवशी दे मायसाची पाळी होती झाडून काढण्याची. दे मायसे मडू झाडीते होती. दे मायसा मड झाडायला गेल्या. मड झाडणं चालू केला. तव पोवळीसी आव्हाटा कांड रुतले देखिले. त्या तिन्ही मढाला एक पोवळ होती बांधलेली आणि त्या पोवळीला म्हणजेच दगडी भिंत होती. त्या भिंतीला दगडी भिंत म्हणा किंवा विटीची भिंत असेल, तर त्या भिंतीमध्ये एक बाण रुतलेला दिसला. जो रात्री बाण नागदेवाचार्यांसाठी आला होता ना, तोच बाण खाली एका भिंतीमध्ये शिरला होता येऊन. ते घेऊन दारवठा रे नायकाचा ओळग्या होता तयासी दिधले. योगायोगाने काय झालं, रे नायकाचा एक दास एक ओळगिया हा त्या मढाच्या दरवाजापाशी येऊन उभा राहिलेला होता. आणि देमतीने काय केलं, मग तो बाण घेतला आणि त्या रेईनायकाच्या ओळग्याला तो बाण देऊन टाकला. देमायसाला वाटलं आपण स्वामींच्या सन्निधानामध्ये राहतो, आपल्याला कुठं युद्ध करायला जायचं नाही, कुठे शिकारीला जायचं नाही, ना कुणाला मारायचं आहे. बाण आपल्या काय कामाचा, ज्याच्या कामाचा आहे त्याला देऊन टाकू. असं म्हणून त्या रेईनायकाचा जो ओळगिया होता, जो सेवक होता, त्याला तो देऊन टाकला बाण. मढू झाडीला मड झाडून काढला पूर्ण. सडा संमार्जन केले. सडा टाकला, संमार्जन म्हणजे चांगलं व्यवस्थित शेणाने सारवून घेतलं. रंगमाळिका भरिलिया. रंगमाळका भरल्या म्हणजेच रांगोळी काढली देमतीने. मग गोसावी विहरणी उनी बीजे केले. मग स्वामी विहरणावरून परत येतात. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो स्वामी विहरणाला जातात, विजनाला जातात. एवढे मोठे परमेश्वर अवतार असून त्यांना काय गरज आहे विजनाला जाण्याची. हे परमेश्वर आपल्याला दाखवत आहेत की आपणही असं विजन केलं पाहिजे, असं विहरण केलं पाहिजे, एकांतामध्ये जाऊन ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. हे आपल्यासाठी देव करून दाखवत आहेत, नाहीतर देवाला काही विजनाला जाण्याची गरज नाही. परंतु जे काही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अनुयायी असतील त्यांनीही भविष्यामध्ये असं आचरण केलं पाहिजे, असं विजन केलं पाहिजे, हे स्वामींना दाखवायचं होतं. तर विजनाला जाऊन देव एकदम शांत एका झाडाखाली जाऊन बसायचे निश्चल. तर हे आपण जर केलं तर आपल्याला काय फायदा आहे, आपल्यालाही फायदा आहे. काय फायदा आहे, आपणही ईश्वराकडे जाऊ, आपल्यालाही ईश्वराचं स्मरण चांगलं होईल. बरं, जे आध्यात्मिक आहेत त्यांची आध्यात्मिक वृद्धी होईल. तर असं विजन करणं, ध्यान करणं हे फक्त आध्यात्मिक लोकांसाठीच आहे का, तर तसं नाही. आध्यात्मिक लोकांसाठी तर आहे, परंतु जे काही प्रापंचिक सांसारिक लोक आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोल अचीव करायचे आहेत, काहीतरी साध्य करायचे जीवनामध्ये मोठं ध्येय, त्यांच्यासाठी पण हे ध्यान करणं असं विजन करणं महत्त्वाचं आहे. आंग्ल भाषेमध्ये सांगायला गेलं तर त्याला मेडिटेशन असं बोलतात. मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढत असते, धारणाशक्ती वाढत असते, तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या चांगल्या लक्षात राहील. खूप फायदे आहेत, मन शांत राहील, चलबिचल होणार नाही. तुम्ही अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेऊन बसलात तर तुमचं मन स्थिर असल्यामुळं एकाग्र चित्त होऊन एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही, लवकर एकाग्र चित्त होईल तुमचं. भरपूर काही फायदे आहेत. स्ट्रेस जो असतो तो स्ट्रेसही कमी होतो. जर कोणी फार टेन्शनमध्ये असतील, डिप्रेशनमध्ये गेले असतील, तर त्यांच्यासाठी पण मेडिटेशन म्हणजेच ध्यान विजन करणे खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, देवाचं चरित्र ऐकतो, देव विजनाला गेले, देव विहरणाला गेले, बस ऐकतो आणि सोडून देतो. परंतु त्यामधून किती मोठा संदेश देव आपल्याला देत आहेत ह्याकडे कधी आपण लक्षच केंद्रित करत नाही. तुम्ही पहा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कितीतरी वर्षापासून अविरतपणे काम करत आहेत, देशसेवा करत आहेत. 3 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते, चौथ्या वेळेस पण आले निवडून, परंतु नंतर इकडे पंतप्रधान होऊन गेले. ते खासदारकीला उभे राहिले, पंतप्रधान झाले आणि 15-1 वर्ष मुख्यमंत्री असताना पण कधी रजा घेतली नाही. आज जवळपास 7 वर्ष होऊन गेले पंतप्रधान होऊन, त्यांना कधीही 1 दिवसाची रजा नाही. कधी ताप आला, कधी काही झालं, कधीच नाही. कशामुळे, ते पण सकाळी उठून दररोज
ध्यान करतात, मेडिटेशन करतात, योगासनं करतात, प्राणायाम करतात, एक ऊर्जा मिळते त्यामुळे. आता काही जणांना वाटतं हे काय मोदीचं सांगत बसतात, मला समजत नाही काही त्रास काय होतो त्यामुळे. तुम्हाला जे कोणी म्हणतात त्यांच्यासाठी म्हणतो मी बरं का, ज्या व्यक्तीकडून जी गोष्ट आपल्याला घेता येत असते ती गोष्ट आपण घेतली पाहिजे. श्री दत्तात्रेय महाराजांनी पिंगळा नावाच्या वेशेला गुरु मानलं तर मग मोदीचे गुण घ्यायला काय हरकत आहे. आहेत काही आपले दर्शक ते म्हणतात मोदीचं उदात्तीकरण बंद करा. उदात्तीकरण म्हणजे काय, मी इथं बीजेपीचा प्रचार थोडी करत आहे. संकुचित वृत्तीचे काही लोक असतात, त्यांना समजत नाही की माणूस पुढचा काय सांगत आहे, काय घ्यायचं आपल्याला त्यांच्याकडून. मी कधी म्हटलं तुम्हाला बीजेपीला मतदान करा, मोदीला मतदान करा, कधीच विषय झाला नाही. परंतु जे नॅरो माइंडेड असतात ते म्हणतात नाही नाही हे उदात्तीकरण बंद करा मोदीचं. असो आपल्याला काय करायचं, जे आपल्याला चांगली गोष्ट घेत आहे ते, मग ते कोणी का असेना. दत्तात्रेय महाराजांनी एका वेशकून गुण घेतला. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, उद्धव गीतेमध्ये आलेला आहे. उद्धव गीतेची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आताही उपलब्ध आहे. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला तिथे तो व्हिडिओ मिळून जाईल ज्या व्हिडिओमध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी पिंगळा नावाच्या वेशेला गुरु मानलेला आहे. त्या वेशेकडून पण दत्तात्रेय महाराजांना काहीतरी एक गुण दिसले आणि ते गुण ग्रहण केले श्री दत्तात्रेय महाराजांनी. तर आपण पण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्याकडून जो गुण घेता येईल तो गुण घेतला पाहिजे. संकुचित बुद्धी सोडून द्या. तर अशा प्रकारे स्वामी विहरणावरून आले म्हणजेच विजनावरून आले. तर असं विजन आपणही केलं पाहिजे. आता तुम्हाला असं वाटेल देव बाहेर जायचे, आता आपण कुठे बाहेर जाणार, कोरोनाचा प्रादुर्भाव तर एवढा मोठा वाढलेला आहे, मग आता बाहेर कसं जायचं. तर बाहेर जाण्याची काही आवश्यकता पण नाही तुम्हाला. कशामुळं, एका खोलीमध्ये जाऊन बसा, दरवाजा लावून घ्या खोलीचा, खिडक्या वगैरे असतील बाजूने उघड्या करून घ्या, स्वच्छ हवा शुद्ध हवा आतमध्ये घ्या खोलीमध्ये आणि प्राणायाम करा थोड्या वेळासाठी आणि मग ईश्वराचं ध्यान करा. आता प्राणायाम करा कशामुळे सांगितलं मी, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला वाटलं असेल सरळ आपण ईश्वराचं ध्यान करू शकतो, तसं नाही. थोडासा प्राणायाम करा, कपालभाती करा, अनुलोम विलोम करा आणि नंतर ईश्वराची ध्यान धारणा करा. कशामुळे, तुम्ही रात्रभर एका खोलीमध्ये झोपलेला आहात, खोलीचे दरवाजे खिडक्या बंद होते किंवा चालूही असतील कदाचित, परंतु ज्यावेळेस आपण सकाळी उठतो आणि फ्रेश हवामानामध्ये जातो तिथे जे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असते ते ऑक्सिजनचं प्रमाण तुमच्या खोलीमध्ये नसते, कमी असते ऑक्सिजनचं प्रमाण. आणि त्यामुळेच तुम्ही त्या खोलीमध्ये झोपलेले आहात जिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, तर त्यामुळे काय होईल, तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं लेवल कमी झालेलं असेल. आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं लेवल कमी झालेलं असेल साहजिकच आहे दम घुटल्यासारखा होतो. ऑक्सिजनचं लेवल कमी झालं म्हणजे काय, तर शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे. तर मग आपल्याला काय करायचं, जर आपल्याला ईश्वराचं स्मरण करायचं आहे, मन ईश्वरामध्ये लावायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या शरीरामधला पूर्ण कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकावा लागेल. ऑक्सिजन पूर्ण आपल्या या फेफड्यांमध्ये भरावं लागेल. शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप वाढली पाहिजे, जो प्राणवायू आहे तो वाढला पाहिजे शरीरामध्ये जास्त, आणि मग आपल्याला एकदम ताजतवानं झाल्यासारखं वाटेल, फ्रेश वाटेल. आणि मग नंतर अशा फ्रेश मूडमध्ये आपण ईश्वराचं स्मरण चांगल्या प्रकारे करू शकू, आपलं ध्यान चांगल्या प्रकारे होऊ शकते. जर कोंदट कोंदट तुम्हाला वाटत असेल तर ध्यानधारणा व्यवस्थित होणार नाही ईश्वराची. त्यामागे हे एक वैज्ञानिक कारण आहे. शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा भरपूर वाढून घ्या, प्राणवायू भरपूर वाढून घ्या, म्हणजे ताजतवानं तुम्हाला वाटेल आणि ईश्वराची ध्यानधारणा करण्यासाठी आनंद येईल तुम्हाला. तर स्वामी विहरणावरून आलेले आहेत. गोसाव्यांसी आसन झाले, स्वामी आसनावर बसले. मग दे माईसी म्हणतले, जी जी मी मढू झाडीत होती ते पोळीसी कांड रुतले होते. देमाईसा म्हणतात, जी जी मी मड झाडीत होते त्यावेळेस या पोळीला बाण रुतलेला दिसला मला. ते काय से जी, ते कसं काय बरं, बाण इथे येऊन कसं काय लागला त्या भिंतीला, असं देमाईसा विचारतात. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले ते तुम्ही नेणा देमती. स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला माहित नाही का ते काय झालं रात्री. नाजी नेणे देमती म्हणतात, आम्हाला काय माहिती नाही. याचाच अर्थ काय, देमती झोपी गेल्या होत्या, नाही तर एवढा गर्दा ऐकू आल्यानंतर साहजिकच आहे उठल्या असत्या. परंतु त्यांना गाढ झोप लागलेली होती आणि म्हणून त्यांना काय प्रकार घडला रात्री काहीही माहिती नाही. काय त्या कानर नायकाच्या तिथं दरोडेखोर आले, गर्दा झाला, ते काहीच त्यांना समजलं नाही, कारण झोपेत होत्या ह्या. कान्हर नायकाच्या घरा घोड्या कारणे पायी की वळघा केला येथून वानरे साते पाहो पाठविले. येणे बळी रे बळी म्हणून हाक दिधली त्यामध्ये शब्द वेदिया होता तेने विंधले ते काने उनी कांड गेले. मग स्वामींनी सर्व वृत्तांत सांगितला रात्री घडलेला.
स्वामी म्हणतात, बाई रात्री कान्हारनायकाच्या घरी घोड्यासाठी दरोडा पडला, खूप दरोडेखोर आले होते, आम्ही वानरेशाला पाठवलं, वानरेश तिथे एक जास्तीचंच काम करून आले, बळी रे बळी म्हटले आणि त्या दरोडेखोरांपैकी एक शब्दवेदिया होता त्याने बाण सोडला भटोबासांकडे आणि यांच्या कानापासून तो बाण गेला, येथून पाठवली म्हणून चुकले आणि कासी तरी ते लागते. स्वामी म्हणतात आम्ही पाठवलं होतं नागदेवाला म्हणून नागदेवाचार्य वाचले, नाहीतर दुसरं कोणी असतं तर जागीच मेला असता तो व्यक्ती. म्हणजे बघा परमेश्वर किती सहाय्य करत असतात. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये राहून वागत असणार तर तुम्ही नक्कीच परमेश्वराचे आवडते भक्त असणार, परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देणार. मग ते कांड काही केले देमती, स्वामी म्हणतात देमती मग ते कांड म्हणजेच बाण काय केला बरं. जी जी ते मी दारवठारे नायकाचा ओळख्या होता त्यासी दी धले. देमती म्हणतात दरवठ्यापाशी रेळनायकाचा एक ओळगिया आला होता, एक सेवक आला होता, त्याच्या पाशी मी तो बाण देऊन टाकला. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात जा मागा. स्वामी म्हणतात जा आणि तो बाण परत मागून आणा. हो काजी मग गेली. हो काजी देमती म्हणतात ठीक आहे आणि देमती जातात. देमती असं नाही म्हणतात आता मी त्याला बाण दिला आता चांगलं वाटते का त्यांना मागण्यासाठी, जाऊ द्या ना आता एक बाण दिला तर दिला काय होते त्याला, असं म्हणल्या का देमती, असा विरोध केला का, नाही केला. याला म्हणतात भक्त. नाहीतर हल्लीचे मुलं मायबापाचं ऐकत नाहीत, मायबापाला प्रत्युत्तर देतात, तर तसं देमायसांनी नाही केलं. देमायसा म्हणतात हो काजी ठीक आहे, लगेच गेली देमायसा. कांड मागोणी आणले, बाण मागून आणला, गोसावी सरू मोडविला. स्वामींनी ते शर जे होतं ते मोडायला लावलं, बाण मोडायला लावला, जे काही लाकडाची बाजू होती ते मोडायला लावली. नाराजू ठेसोनी पांढरिये पुरविला. नाराजू म्हणजे काय, जे लोखंडाचं टोक असते बाणाचं, जे माणसाच्या पोटामध्ये शिरते मारल्यानंतर लोखंडाचं टोक, तर ते बाणाचं टोक जे होतं त्याला नाराजू म्हणतात. तर ते नाराजू काय केलं, त्याला ठेसोनी पांढरिये पुरविले, म्हणजे त्याचं जे टोक होतं त्याला जी धार होती ते सर्व ठेसून गोथट केलं त्याला आणि पांढरिये पुरविले, म्हणजे जे काही जवळपास बुरुज असले खांद पांढऱ्या मातीचं त्याच्यामध्ये ते पुरून टाकलेलं आहे कोणाला सापडू नये म्हणून. मग म्हणतले देमती हे का करविले हे तुम्ही जाणा. आणि मग स्वामी प्रश्न विचारतात देमतीला, देमती हे जे आम्ही तुम्हाला करायला लावलं, जाऊन बाण परत आणायला लावला, बाण आणल्यानंतर ते मोडायला लावला, त्याचा जो नाराजू होता म्हणजे टोक जे होतं ते मोडायला लावलं आणि मातीत पुरायला लावलं, हे कशामुळे करायला लावलं तुम्हाला माहिती आहे का. देमती म्हणतात नाजी नेणे, नाजी नेणे मला काही माहिती नाही. येणे करुणी तो जया प्राणी आसी वोखटे करिता तयाचे तुम्हासी निमित्त लागते. बघा किती पुढचा विचार आहे स्वामींचा, किती दूरदृष्टी आहे. स्वामी काय म्हणतात की हा जो बाण आहे हा बाण तुम्ही त्या सेवकाला नेऊन दिला होता, उद्या तो सेवक जर रानात गेला आणि शिकार करायला लागला आणि हाच बाण त्याने वापरला आणि एखाद्या हरणाला मारलं, एखाद्या वाघाला मारलं, तर तुम्हासी निमित्त लागते, तुम्हाला त्याचं निमित्त लागलं असतं, कारण हा बाण तुम्ही त्यांना नेऊन दिला होता आणि त्याचं निमित्त तुम्हाला लागलं असतं, म्हणजेच डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली तुम्हाला त्याचं पाप नक्कीच लागलं असतं. तर ईश्वराकडे जाण्यासाठी, ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी किती पुढचा विचार करावा लागतो, पावलोपावली आपल्याला सतर्कतेने वागावं लागते, ह्या एका वाक्यातून आपल्याला लक्षात येते. स्वामींनी जसा पुढचा विचार केला की पुढे काय होऊ शकते याच, हा बाण सेवकाकडे गेला, सेवक काय घरात ठेवणार आहे का तो बाण, नाही तो तर वापरणारच. मग या बाणामुळे जर एखादी हरिण मेली, एखादा वाघ मेला, एखादा सस मेलं किंवा एखादा माणूस मेला तर किती भयंकर नरक लागतील देमतीला. निमित्त कारण तर देमतीच होती हा बाण त्याच्यापर्यंत पोहोचती करण्यासाठी. तर अशी दूरदृष्टी ठेवून आपण अध्यात्मामध्ये पण वागलो पाहिजे की आपण जे वागत आहोत याचे दुरोगामी परिणाम काय होतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रपंचामध्ये पण जे काही तुम्ही तुमच्या जीवनामधलं ध्येय ठेवलं असेल ते ध्येय प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते पावलं कसे उचलायचे काय नाही, हे पाऊल उचलल्यानंतर याचे दुरोगामी परिणाम चांगले होतील की वाईट होतील काय होईल नेमकं, असं दूरचा विचार करून काम करावे लागतात. जवळचा विचार फक्त जनावर करत असतात. जनावराच्या समोर दोन पेंड्या जरी टाकल्या तुम्ही तरी ते दोन्ही पेंड्या जनावर खाऊन घेते, संध्याकाळचा विचार करत नाही कारण त्याला तेवढी अक्कलच नाही. आणि जर घरामध्ये चारा नसेलच तर त्या
शेतकऱ्याने जर एक पेंडी एका टायमाला टाकली तर सकाळी एक पेंडी खातो, संध्याकाळी एक पेंडी खातो, एक दिवस कसं पण ते जनावर काढते दोन पेंड्यावर, परंतु एकाच टायमाला दोन्ही समोर टाकल्या तर दोन्ही खाऊन टाकते, पुढचा विचार नाही करत. त्यामुळे आपण असं नाही वागायचं जनावरासारखं. आपल्याला देवाने अक्कल दिलेली आहे, ही अक्कल आपण वापरली पाहिजे. आणि कुठेतरी जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक आहे हे आपण दाखवलं पाहिजे ईश्वराला पण, की आपण जनावर नाही, आपण माणूसच आहोत. आपणही दूरचा विचार केला पाहिजे. दूरचा विचार म्हणजे काय? सर्वात महत्वाचा विचार कोणता असतो तुम्हाला सांगतो. तुम्ही प्रपंचामध्ये जरी असणार, तुम्ही संसारिक जरी असाल, तरी पण आपल्याला 56 वर्षाच्या अगोदर कशी दीक्षा घेता येईल याचं काटेकोरपणे नियोजन लावा, दूरदृष्टी ठेवा. आपण प्रपंचात जरी पडलो तरी पण ईश्वर धर्मापासून दूर गेलो नाही पाहिजे. स्वामींची इच्छा आहे की या जीवाने 56 अगोदर अनुसरण घ्यावं, तर आपणही तसं नियोजन लावलं पाहिजे आणि 56 अगोदर सर्व आपले प्रपंचातले कामं आटोपले पाहिजे. आणि 56 टार्गेट नाही ठेवायचं, काय करायचं, 55 टार्गेट ठेवायचं की 55व्या वर्षी आपलं पूर्ण झालं पाहिजे, तर कुठेतरी आपण 56 पर्यंत अनुसरू. एखादा वर्ष अगोदर ठेवायचं, जसं आपण घड्याळ समोर करतो, 10 मिनिटं घड्याळ समोर ठेवतो आपण, कारण आपल्याला कधी उशीर जरी झाला काही कामाच्या कारणाने, तर 10 मिनिटं घडी पुढे असल्यामुळे पुढचं काम आपलं काही चुकत नाही. तर हे लक्षात असू द्या आणि दूरदृष्टी ठेवून चांगलं नियोजन करा. तुमच्या जीवनातलं ध्येयही साध्य करा आणि ईश्वराचं ध्येयही साध्य करा. जे ईश्वराला प्राप्त करण्यासाठी मनुष्य देह दिलेला आहे ईश्वराने आपल्याला, त्या मनुष्य देहाचंही साध्य झालं पाहिजे काहीतरी. ईश्वराचा धर्म आचरण झाला पाहिजे आपल्याकडून काहीतरी, हे आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे करीते अनर्क धरिते अनर्क एकू एकासी देतयाही नर्क. स्वामी म्हणतात हे करीते अनर्क म्हणजे जे शस्त्र तयार करतात त्यालाही नर्क आहे, धरिते अनर्क म्हणजे धारेवर हे शस्त्र जो धरतो व्यक्ती त्यालाही नर्क आहेत. एकू एकासी देतयाही नर्क, एकमेकाला जर त्याने शस्त्र दिलं, शस्त्राचा पुरवठा केला, तरी त्याला पण नर्क होता, असं स्वामी आपल्याला इथे सांगतात. तर हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, उत्तरार्ध लीळा क्रमांक 126 सरभंजनी देमती प्रतिहिंसा पाप निरूपण ह्या चरित्रातून आपल्याला काय काय शिकायला मिळालं, हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, तुम्ही नक्कीच सर्वजण लवकरात लवकर उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्राद्ध भोजन अपराधे भटनाथोबा बाहिरी घालवणे उडिया घालवणे, खूपच सुंदर चरित्र आहे. भटनाथोबा हे काय करतात, भोजन करतात अशा ठिकाणी ज्या ठिकाणी स्वामींची इच्छा नव्हती, ज्या घरी श्राद्ध होतं तिथे जाऊन भोजन करतात. स्वामी म्हणतात हा अपराध झाला तुमच्याकडून, आता मारा उड्या. कशा उड्या मारायला लावतात, कशी शिक्षा देतात आणि शेवटी मग बाईसांना कशी क्यू येते त्यांची, हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण. दंडवत हो.